महाराष्ट्रातले गडकिल्ले ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, त्यामुळे गडकिल्ल्यांवर अशी कोणतीही वास्तू उभारू दिली जाणार नाही, यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या गोष्टीला विरोध केलाय, अशी भूमिका खासदार छत्रपती संभाजीराजेंनी मांडली आहे. त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे सिनियर करस्पॉन्डंट गोविंद तुपे यांनी. गडकिल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल आणि लग्नाचे हॉल बनवण्याचा राज्य सरकारनं जो घाट घातला आहे त्याला वेगळ्याच वेगळ्या स्तरातून विरोध होतोय. छत्रपती संभाजीराजे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बोलणार आहोत की गडकिल्ले ही महाराष्ट्राची अस्मिता म्हणतात आणि त्याच्यावर आता लग्नाचा हॉल आणि हॉटेल उभारत आहेत, मान्य आहे तुम्हाला? नाही, निश्चित मान्य नाही. माझी स्पष्ट भूमिका आहे, आज नाही पूर्वीपासून मी ही माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे की गडकोट किल्ले ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य जे निर्माण केलं हे गडकोट किल्ल्यांच्या माध्यमातून निर्माण केलं आणि म्हणून मी आज तुम्ही मला विचारलं पण मी पूर्वीसुद्धा हे बोललो आहे की किल्ल्यांच्यावर हेरिटेज हॉटेल्स कदापि होणार नाहीत आणि आम्ही करून देणार नाही. सुदैवाने मी आज मुंबईत होतो, मी लगेच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांना ही परिस्थिती समजून सांगितली की हेरिटेज हॉटेल इथं स्थापन उभा करणं म्हणजे गोव्याची संस्कृती किंबहुना आपली राजस्थान किल्ल्यांची संस्कृती आपण घेतो, आपली ही संस्कृती आहे का? ही आपली संस्कृती नाही आहे. तुम्हाला पर्यटन वाढवायचं आहे ना, पर्यटन वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत. तुम्ही किल्ल्यांच्या खाली तुम्ही हे करा, फाईव्ह स्टार हॉटेल्स करा, अनेक सुविधा करा जे पर्यटन वाढवू शकते आणि त्यांनासुद्धा ते मान्य झालेलं आहे. त्यांनी मला सांगितलं राजे ताबडतोब मी प्रशासनाला कळवतोय की जो निर्णय घेतला आहे तो निर्णय ह्याच्या पुढं तो इम्प्लिमेंट किंवा अंमलात आणला जाणार नाही.